नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी एस टी आय आर सी पी या ॲप्लिकेशनमध्ये स्वागत आपण लेक्चर नंबर दहा बघणार आहोत जे आपलं घड्याळी संदर्भात आहे ज्याला आपण क्लॉक असं सुद्धा म्हणत असतो आणि तुम्हाला माहीत आहे की घड्याळ या टॉपिकवर सातत्याने विविध प्रकारे प्रश्न आलेले आहेत आपण सुरुवातीला थोडेसे बेसिक गोष्टी घड्याळी संदर्भातले बघून घेऊ की कसे प्रश्न येतात त्याच्यासाठी कोणते बेस तुमचे पक्के असले पाहिजेत आणि त्याच्यानंतर या टॉपिकवरील उदाहरणं आपण बघणार आहोत अत्यंत सोप्या भाषेत शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून चला पहिला मुद्दा घड्याळ घड्याळ म्हटलं तुमच्यासमोर असं गोल आकाराचं घड्याळ येणार आहे त्याच्या मध्यभागी या ठिकाणी तिथे एक तास काटा येणार आहे दुसरा मिनिट काटा येणार आहे आणि तिसरा सेकंद काटा असणार आहे ओके त्याच्यामध्ये मग इथे वरती बारा वाजता आहे तिकडे तीन वाजता आहेत त्याच्यानंतर इथे खाली सहा वाजता आहे इकडे नऊ वाजता आहेत ओके okay, अशा पद्धतीने घड्याळ्याची काटे तुम्हाला या ठिकाणी दिसायला लागले पाहिजेत घड्याळ जे आहे या घड्याळ्याची बारा भागामध्ये विभागणी झाली आहे ओके तुमच्या समोर तुम्हाला ही विभागणी दिसते आहे इथे बारा इथे तीन खाली सहा आणि इकडे नऊ ओके असे हे तीन तीनचे चार भाग पडलेले आहे म्हणजे चार त्रिक बारा एक या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हे एका एका तासाच्या अंतरावर ही विभाग आहे पुढे प्रत्येक तास जो आहे या प्रत्येक तासाची विभागणी तुमची साठ मिनिटामध्ये झाली आहे तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता पुढे जर बघितलं तर मिनिस मिनिट काटा हा तास तासकाटेपेक्षा बारा पट जलद त्या ठिकाणी धावत असतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पुढे दोन काटे या ठिकाणी महत्त्वाचे मोठे असतात त्याच्यामध्ये मिनिट काटा आणि तास तास काटा जर तास काटा बघितलं बारा तासामध्ये तास काटा हा तीनशे साठ अंश एवढं अंतर त्या ठिकाणी कापत असतो तुम्ही या ठिकाणी गोल घड्याळ जेव्हा बघतायत हा तीनशे साठ अंशाचाही गोलाकार असा भाग आहे एका तासामध्ये मिनिट काटा तीनशे साठ अंश एवढे अंतर कापतो बारा तासात तास काटा जेवढा अंतर कापतोय तेवढा एका तासामध्ये मिनिट काटा अंतर कापतोय ओके त्या बाबी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे तीनशे साठ अंश हे तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट असलं पाहिजे पुढे घड्याळातील लगतच्या दोन अंकामध्ये तीस अंशाचा कोण असतो हा मुद्दा फार महत्वाचा आहे याच्यावरून फार साऱ्या प्रश्नांची उत्तर देता येतात सोपे सोपे जे प्रश्न असतात तुम्ही या ठिकाणी बघतायत की चला इथे बारा वाजलेले आहेत या ठिकाणी तीन वाजता आहेत आणि मग ही घड्याळाचे लगतचे जे दोन अंक असतात तिथे हे बारा आहे बारा ते इथे इथे एक म्हणतायत तुम्ही मग एकच्यानंतर इथे दोन वाजणार आहे पुढे तीन वाजणार आहे हे बारा ते एक जे आहे हे जे दोन अंक आहे याच्यामध्ये तीस अंशाचं अंतर आहे ओके ते लक्षात घ्या असं म्हणजे तीस, तीस 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 बारा बारा गुणिले तीस तीनशे साठ अंश असं ते आहे लगतच्या तीन अंकामध्ये त्या ती ठिकाणी काटकोण असतो हे लक्षात घ्या बघा बारा आणि तीन यांच्यामध्ये या ठिकाणी काटकोण आहे तिकडे तीन आणि सहामध्ये तुम्ही बघितलं तर इथेसुद्धा काय असणार आहे काटकोण असणार आहे एका तासामध्ये तासकाटा हा तीस अंशाने पुढे ठर सरकतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे ओके तासकाटा एका तासामध्ये तीस अंशाने पुढे जातो आहे एका अंकावरून दुसऱ्या अंकावर त्या ठिकाणी जातो आहे आता पुढे जर बघितलं तुम्ही तासकाटा हा प्रत्येक मिनिटाला किती अंशाने पुढे जातो मिनिटाला म्हटलेला आहे तासकाटा एका तासामध्ये तीस अंश पुढे जातो मात्र एका मिनिटाला अर्धा अंशाने पुढे जातो आहे किती अर्धा अंश प्रत्येक मिनिटाला मिनिट काटा हा किती अंशाने पुढे जातो आहे मिनिट काटा मिनिट काटा हा सहा अंशाने पुढे जातो आहे किती सहा अंशाने तर हे बेसिक मुद्दे आहेत मला असं वाटतं हे मुद्दे सगळे तुमच्याकडे फिक्स व्यवस्थित लक्षात तुम्हाला ठेवावे लागतील मग पुढे याच्यावरील विविध उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील आपण या ठिकाणी जातोय उदाहरणाकडे पहिलंच उदाहरण तुमच्यासाठी आहे तुम्हाला उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे मी तर सोडवून दाखवणारच आहे बघा चोवीस तासांमध्ये घड्याळाचे तीनही काटे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो सेकंद काटा मिनिट काटा तास तासकाठा एकमेकांना किती वेळा भेटतील मित्रांनो खरं म्हणजे हा प्रश्न जो आहेत ना हा तोंडपाटच असावा असं माझं म्हणणं आहे हा प्रश्न रिपीट झालेला आहे विविध परीक्षांना मुद्दाम टाकलेला आहे आय एम पी प्रश्नांमध्ये मी या प्रश्नाचा नक्कीच समावेश करेल कारण की हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला तिथे याचं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आहे डायरेक्टली पाठच असलं पाहिजे ओके खाली ऑप्शन जर बघितले तुम्ही दोन वेळा चार वेळा बारा वेळा चोवीस वेळा ओके आता इथे तुम्हाला काय म्हटलं आहे तीनही काटे तीनही काटे त्याच्यामध्ये सेकंद काटा येतो मिनिट काटा येतो आणि तास काटा येतो प्रत्येक तासाला एकमेकांना एक, एक वेळा भेटत असतात हे आधी लक्षात घ्या आणि असं मग की बारा तासांचा काय होतो एक त्या ठिकाणी दिवस होत असतो असं बार दोन्ही चोवीस चोवीस तासामध्ये ते बारा अधिक बारा म्हणजेच एकमेकांना चोवीस वेळा भेटतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे उत्तर या ठिकाणी काय येणार आहे चोवीस वेळा वेळा चोवीस तासामध्ये घड्याळाची तीनही काठी जी असतात ते एकमेकांना चोवीस वेळा भेटतात हे मला वाटतं एक ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये तुम्ही या ठिकाणी जर पाठ करून ठेवलं तर यावरील प्रश्न तुमचा चुकणार नाही पुढे थोडंसं घड्याळ त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं दिशा ज्ञान असं एकत्रित हा प्रश्न मी टाकलेला आहे घड्याळामध्ये साडेचार वाजले आहेत जर मिनिट काठा पूर्व दिशा दर्शवित असेल तर तास काठा कोणती दिशा दर्शवेल मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे तुमच्या समोर आधी तुम्ही घड्याळ साडेचार आधी तुम्हाला घड्याळ काढावं लागेल इथे माझं म्हणणं आहे तुम्ही या स्टेपने जायचं कधी सोपी आहेत प्रश्न अजिबात त्या ठिकाणी घाबरण्याचं काम नाही आहे किंवा अवघड अजिबात हे नाहीच आता घड्याळ या ठिकाणी थोडासा आकार कमी जास्त होईल मात्र घड्याळामध्ये तुम्हाला कळतंय साडेचार वाजलेले आहेत आता तुम्हाला माहिती आहे इथे वर बारा आहे इथे तीन आहेत इकडे सहा आहे इकडे नऊ आहे ओके आता या ठिकाणी साडेचार वाजलेले आहे इथे तुम्ही मध्यभागी जर बघितलं तर साडेचार म्हणजे तासकाठा या ठिकाणी कुठेतरी आहे बघा हे तीनचा या ठिकाणी तुम्ही बघताय ती तीनची या ठिकाणी खून आहे ही चारची खूण आहे इथे ही पाचची खूण आहे आणि इकडे ही सहाची खूण आहे आता साडेचार येत याचा अर्थ या ठिकाणी हे जे चार आहे या चारच्या थोडस चारच्या आणि पाचच्यामध्ये काय असणार आहे इथे हा तासकाठा असणार आहे बरोबर तासकाठा तिथे असणार आहे मिनिट काटा साडेचार वाजले म्हणजे मिनिट काटा या ठिकाणी सहावर असणार आहे सरळ सरळ तीस आपण ज्याला म्हणतो तीस अंशाचं हे कोण आहे पाच आणि सहामध्ये त्या ठिकाणी असणार आहे मग आता तुम्हाला विचारलेलं आहे की जर मिनिट काटा पूर्व दिशे दर्शवितो आता इथे मिनिट काठा काय दर्शवितो आहे सरळ सरळ मित्रांनो दक्षिण दिशा दर्शवितो आहे ओके आपलं जे रेग्युलर घड्याळ असते याच्यामध्ये तो दक्षिण दिशे दर्शवितो आहे आपण थोडक्यात सुरुवातीला काय काढणार ओरिजिनल दिशा आपली काढून ठेवणार मिनिट काटा दक्षिण दिशा दर्शवितो आहे मात्र यांनी काय म्हटलं प इथे की तो आता पूर्व तो पूर्व दिशा दर्शवितो म्हणजे ही जी दक्षिण आहे ना आपल्या घडोळीमधली ती थोडक्यात काय आहे पूर्व आहे म्हणजे ती इकडे काय झाली सहावरून तीनवर गेली आहे बरोबर या ठिकाणी तिचं आंतर जे आहे नव्वद अंशामध्ये कुठेतरी ती या ठिकाणी फिरलेली आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल मग याच्यावरून तुम्हाला ओळखावं लागेल की तासकाटा कोणती दिशा दर्शवावी लागता तासकाट्याची ओरिजिनल दिशा कोणती होती ती तुम्हाला आधी या ठिकाणी बघावी लागेल तुम्हाला मी त्याच्यामध्ये मग त्या उपदिशा ज्या असतात त्या संदर्भातले मुद्दे सांगितलेले आहे नैवा आई ओके ते आता तुम्हाला माहीत असतं की इकडे ही वायुव्य दिशा आहे इकडे ईशान्य दिशा आहे खाली नैऋत्य आणि आग्नेय दिशा आहेत ओके आग्नेय दिशा आपण बघतो नैऋत्य दिशा आपण बघतो आहे मग या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर इथे तुमच्या लक्षात येईल की हिला तुम्ही पूर्व दिशा म्हणता आहात कशाला या दक्षिणेला पूर्व दिशा म्हणता आहात मग तुमचा तासकाठा कोणती दिशा दर्शविला आता तुम्ही जर दक्षिणेला पूर्व दिशा म्हटली तर मग तुमचा तासकाठा हा त्या ठिकाणी हा जो तासकाठा ओरिजिनल दिसतोय हा तासकाटा जाईल इथे म्हणजे थोडक्यात तो जाईल ईशान्य दिशेला काय कारण की हा एवढ्या अंशामध्ये फिरणार आहे कुठे जाणार आहे तो तासकाठा ईशान्य दिशेला जाणार आहे मित्रांनो उत्तर या ठिकाणी आहे चार नंबरचं ईशान्य दिशा सरळ डोळ्यासमोर चित्र जर आणलं आणि एक साधी आकृती जर काढली तासकाठा इथे होता बाबा या ठिकाणी तर गेला सरल सरल तो इथे गेलेला आहे सरळ सरळ नव्वद अंशाचा त्या ठिकाणी त्याने काय केलं आहे गिरकी घेतलेली आहे किंवा तो फिरलेला आहे असं आपण म्हणू शकतो पुढे मी जातोही तिसऱ्या नंबरच्या प्रश्नाकडे बघा घड्याळ सकाळचे आठ वाजलेले दाखवत आहे तुमच्या समोर घड्याळ तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी टेक्निक्स असतात सोडवण्याची बघा सकाळचे आठ वाजलेले या ठिकाणी घड्याळात तुम्हाला दिसत आहेत हां आता या ठिकाणी जर सकाळचे आठ वाजलेले आहेत दुपारचे दोन वाजलेले दाखविण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल तासकाठा किती अंशातून फिरेल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे ओके सकाळचे घड्याळात सकाळचे आठ वाजलेले दाखवत आहेत तुम्हाला दोन वाजलेले दाखवायचे आहे तर तासकाठा किती अंशातून फिरवावा लागेल मित्रांनो थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हे कसं सोडवता येईल गणित ते मी सांगतोय आता इथे घड्याळची आकृती काढण्याची गरज नाही तुमच्यासमोर ऑप्शन्स आहेत ऐंशी एकशेऐंशी अंश एकशे पन्नास अंश एकशे चौवेचाळीस अंश आणि यापैकी नाही ओके okay? घड्याळ काय दाखवतोय सकाळचे आठ वाजलेले दाखवत आहे दुपारची बारा दोन वाजलेले दाखवायचे आहे आता आठ आणि दोन ओके okay? याच्यातला फरक आधी तुम्हाला कळायला पाहिजे बघा सकाळचे आठ वाजले तुम्हाला किती दाखवायची आहे दुपारची दोन दाखवायची आहे मग आठ आणि दोनमध्ये किती तासाचा फरक आहे आठ आधी चार आपण बघतो बारा वाजले बारा आणि दोन या ठिकाणी म्हणजे इथलचे हे चार तास अधिक दोन तास किती वाचताय दोन म्हणजे चार अधिक दोन किती झाले सहा फरक कितीचा पडतो आहे सहा तासाचा फरक पडतो आहे आता तुम्हाला इथे माहीत आहे की एका तासामध्ये तुम्हाला मी आधी सांगितलं आहे की सुरुवातीच्या बेसिक गोष्टीवर तुमचे क्लिअर असेल एका तासामध्ये या ठिकाणी तास काटा ता, हा किती फिरतो तीस अंश फिरतो तो एका अंकडावरून दुसऱ्या आकड्यावर जातो आहे ना तीस अंशासाठी जातो आहे आता तो किती सहा तासाने पुढे गेला आहे म्हणजे तीस गुणिले सहा सायंत्रिक अठरा एकशे ऐंशी अंश काय होणार आहे तो तासकाठा फिरणार आहे आता तुम्ही याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी बघू शकता समजा या ठिकाणी ही घड्याळ तुमच्याकडे आहे तुम्हाला माहीत आहे बारा सहा तीन आणि नऊ आता तुम्ही म्हणतायत की बाबा इथे सहा सात आणि आठ इथे वाजले आमचे आठ ओके हा तासकाठा होता आठवर मग इथे वाजले आमचे नऊ इथे वाजले दहा इकडे वाजले अकरा इथे वाजले बारा इकडे वाजले एक आणि इथे वाजले दोन बरोबर तुम्हाला या ठिकाणाहून हा तासकाठा इथे जातो आहे म्हणजे इथे हे तुम्हाला सांगितलं मी दोन अंकामधला अंतर कितीचं आहे तीस अंशाचा आहे मग हा एक दोन तीन चार पाच सहा सैंत्रिक अठरा एकशे ऐंशी अंश एवढा काय होणार आहे तो एवढ्या याच्यातून तो फिरणार आहे एकशे ऐंशी अंशातून तो फिरणार आहे तासकाटा हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे मी जातो आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाकडे पाच तास चाळीस मिनिटांच्या तीस टक्के म्हणजे किती वेळ बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि मला असं वाटतं ज्यांचं गणित जे म्हणतो आपण गणिताचे जे बेसिक क्रिया आहेत बेरीज अथवा की गुणाकार भागाकार त्या ज्या विद्यार्थ्याच्या चांगल्या आहेत त्यांना मला वाटतं असे प्रश्न अत्यंत सोपे असतात खरं म्हणजे हे त्यांच्यासाठी पर्वणी असते असं आपण म्हणूया आता इथे जर तुम्ही बघितलं पाच तास चाळीस मिनटाच्या तीस टक्के तुम्हाला काढायचे आहेत मग ते कसे काढायचे तुमच्यासमोर ऑप्शनही दिलेले आहेत ऑप्शनकडे बघितल्यावर सुद्धा तुम्हाला काही गोष्टी कळू शकतात आता इथे जर बघितलं तुम्ही तुमच्यासमोर आहे पाच तास चाळीस मिनिटे आता आधी आपण मिनिटांमध्ये काढून घेऊया पाच तास म्हणजे काय आहे पाच तास म्हणजे आपल्याला साठ मिनिटाचा एक तास होतो आहे पाच तास साठ मिनिटे म्हणजे आपल्याला थोडक्यात सहा पंचे तीस तीनशे मिनिटे ते झाली आधी कावरची चाळीस मिनिटं आहे तीनशे चाळीस मिनिटे एकूण किती झाली तीनशे चाळीस मिनिटे झाली आहेत पाच तास चाळीस मिनिटं म्हणजे थोडक्यात किती तीनशे चाळीस मिनिटं आता तुम्हाला काय करायचं आहे तीनशे चाळीस मिनिटं जे ही आहे तीनशे चाळीस मिनिटाच्या तीस टक्के काढायचे आहेत तीनशे चाळीस गुणिले तीस भागिले काय शंभर झालं ना हे शंभर मधला हा शून्य काटला हा शून्य काटला इकडे तीस वरचा एक शून्य काटा इकडचा तीस वरचा एक काटा इथे काय येत आहे चौतीस गुणिले तीन जर तुम्ही केलं तर इथे येत आहे दोनशे एकशे दोन मिनिटे हा भागाकार काय येतो एकशे दोन मिनिटे मग एकशे दोन मिनिटे तुम्हाला काय करायचे आहे तास आणि मिनिटामध्ये त्या ठिकाणी मोजायचे आहे एकशे दोन मिनटं आपल्याला माहिती आहे साठ मिनिटाचा एक तास होतोय उरली वर वर वरती उरले किती बेचाळीस मिनिटे एक तास आणि बेचाळीस मिनिटे ऑप्शनमध्ये आहे का आहे ऑप्शनमध्ये दोन नंबरचा ऑप्शन आहे एक तास बेचाळीस मिनिटे मित्रांनो थोडंसं मी तुम्हाला सांगितलं हे जे बुद्धिमत्ता चाचणीचे लेक्चर्स आहेत हे तुम्हाला जर फास्ट कळायचं असेल किंवा हे फास्ट सोडवायचे असेल तर तुम्ही गणिताचं बेसिक तुम्हाला मी सगळं घेतलेलं आहे ते गणित बेरीज वचा बाकी गुणाकार भागाकार त्याच्यात ब शेगडेवारीचे मुद्दे आहेत त्या सगळ्या बाबी आपण घेतलेल्या आहेत ओके okay, ते जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी हे जास्त सोपं जाणार आहे कारण की ज्याचं कॅल्क्युलेशन चांगलं तो या ठिकाणी हे उत्तर पटपट देत जाणार आहे तरी मॅक्झिमम प्रश्न सोडवत राहा हळूहळू तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळायला लागतील पुढे जातो मी पाचव्या नंबरच्या प्रश्नाकडे बघा अडीच वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल मित्रांनो तुमच्या समोर त्या ठिकाणी घड्याळही दिसली पाहिजे तुम्हाला आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही अडीच वाजण्याचं जर टायमिंग बघितलं बारा तीन सहा आणि नऊ तर या ठिकाणी तीनच्या आधी इथे थोडंसं अडीचमध्ये इथे काय असणार आहे तासकाठा असणार आहे ओके आणि पुढे म्हटलं अडीच म्हणजे या ठिकाणी सहाच्या अंकावर काय असणार आहे मिनिट काटा मात्र याच्यातून शोधत बसण्यापेक्षा याच्यासाठी एक महत्त्वाचं सूत्र आहे जो आपण किती अंशाचा कोण आहे कोणाचं सूत्र जे आहे मित्रांनो ते लक्षात ठेवा तीस गुणिले तास काय तीस गुणिले तास वजा अकरा छेद दोन गुणिले मिनिट हे सूत्र पाठच करून ठेवा तुम्हाला जर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मार्क्स मिळवायचे असतील घड्याळावरती कोणासंदर्भातले किती अंशाचा कोण झाला हे काढायचं असेल तर ही शॉर्टकट आहे ही शॉर्ट ट्रिक आहे हे आधी लक्षात घ्या तीस गुणिले तास वजा आ, अकरा छेद दोन गुणिले मिनिट मग आता आपल्याला सरळ आपल्याकडे इथे तास दिले आहे दोन तास तीस मिनिटं बरोबर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तीस गुणिले दोन तास तुम्हाला कळतात इथे बरोबर अकरा छेद दोन गुणिले मिनिट किती दिले तीस म्हणजे हे जे तुमचं तास सात मिनटामध्ये रूपांतरण आहे ना, ना ती हो ते सगळे या याच्यामध्ये होऊन जातात आता इथे जर बघितलं तुम्ही तीस दोन्ही साठ साठ आणि इथे तीन दोन्ही हे पंधरा पंधरा या ठिकाणी येतो आहे भागार बरोबर मग इथे आ पंधरा गुणिले अकरा या दोघांचा गुणाकार जर केला तुम्ही तर तुमच्या काय इथे तिरपा गुणाकार होतोय ना थोड्या घ्या हां दोन आणि ती तीसचा पंधरा येतोय मग इथे पंधरा गुणिले अकरा जर केले तुम्ही तर तुमचे इथे आलेले होते तीस गुणिले दोन साठ आणि तिथे पंधरा गुणले अकरा एकशे पासष्ट म्हणजे साठ वजा एकशे पासष्ट या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर एकशे पाच अंश एवढं उत्तर तुमचं येईल वजा बाकी केली तर तुमच्या लक्षात येईल आणि ते मला वाटतं या ठिकाणी ऑप्शनमध्ये एक नंबरलाच आहे काय सूत्र तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे तीस गुणिले तास पाठच करून घ्या तीस गुणिले तास वजा अकराचे दोन गुणिले मिनिट हे पाठच झालं पाहिजे ओके पुढे जातो आपण सहाव्या नंबरच्या प्रश्नाकडे बघा इथे म्हटलेलं आहे सकाळी नऊ नव, नव्वद तर सायंकाळी सहा किती बुद्धिमत्ता आहे बुद्धिमत्ता असणे डोक्याला त्या ठिकाणी ताण बसलाच पाहिजे कुठेतरी डोक्याला चालना भेटली पाहिजे याच्यासाठी प्रश्न असतात मग नऊचा संबंध नव्वदशी दर्शवलेला आहे तर सायंकाळच्या सहाचा संबंध कशाशी येईल सकाळच्या नऊचा नव्वदशी दर्शवलेला आहे आता हे भानगड काय आहे इथे जर बघितलं तुम्ही सकाळची नऊ आता बघा या ठिकाणी तुमच्यासमोर आकृती जर तुम्ही घेतली बारा तीन सहा नऊ ओके सकाळचे नऊ वाजले म्हणजे काय झालं इथे नऊवर काय असणार आहे इथे तुमचा आहे तास काटा बरोबर नऊवर आणि बारावर काय असणार आहे मिनिट काटा कोण किती यायचा आहे नव हा नव्वद अंशाचा कोण आहे आता संध्याकाळचे जर सहा तुम्ही बघायला गेले तर काय लक्षात येईल संध्याकाळचे सहा वाजतायत म्हणजे काय इकडे हा मिनिट काटा इथे आहे बारावर आणि तास तासकाठा सहावर मग इथे कोण कितीचा असणार आहे इथे कोण असणार आहे एकशे ऐंशी अंशाचा म्हणजे तुम्हाला इथे सकाळच्या नऊचं कोणाचं माप आहे नव्वद अंश सायंकाळच्या सहाच्या कोणाचं माप आहे एकशे ऐंशी अंश आणि मला वाटतं चार नंबरच्या ऑप्शनमध्ये एकशे ऐंशी हे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे म्हणून उत्तर ते आपलं येत आहे नक्कीच कळत असेल तुम्हाला पटपट पटपट थोडंसं ज्यांचं बेसिक आहे ग बॅकग्राऊंड चांगलं आहे त्यांना तरी फास्टमध्ये कळेल मात्र अत्यंत नवीन विद्यार्थी त्यांनासुद्धा त्यांनी जर व्यवस्थितपणे लक्ष दिलं तर हे उदाहरणं कळतील आणि अशा पद्धतीची उदाहरणं आल्यावर नक्कीच तुम्हाला सोडवता येतील पुढे मी जातोय बघा दहा वाजून दहा मिनिटे दहा दहा वाजता घड्याळाचा काटा व मिनिट काटा यातील कोण किती अंशाचा असेल फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा रिपीटही झालेला प्रश्न आहे बघा बारा तीन सहा नऊ आता इथे तुम्हाला दहा दहा तुम्ही म्हणतायत बरोबर इथे तुमच्याकडे नऊ वाजले आहे ते दहा आहे अकरा आहे आता दहा दहा जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी हा तास काटा थोडासा दहाच्या पुढे धाकणार आहे आणि मिनिट काटा या ठिकाणी हे एक आणि इकडे दोन या दोनवर असणार आहे आता तुम्हाला काय काढायचं आहे माप काढायचं आहे किती अंशाचं कोण आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणाचं सूत्र ओके आणि मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्यायचं आहे तुमच्यासमोर मी सूत्र वाटलंच तर पुन्हा एकदा सांगतो तीस गुणिले तास वजा अकरा छेद दोन गुणिले मिनिटे उत्तर काय येतं आहे बघा या ऑप्शनपैकी एक तुमचं उत्तर आलंच पाहिजे आणि हे जर चुकत असेल एवढं सोपं तर मग कुठेतरी तुम्हाला विचार करावा लागेल इतर विद्यार्थी मित्रांचे उत्तर बघा आणि आपलं उत्तर चेक करत चला चला या ठिकाणी आपण थांबूया तुम्हाला था व्हिडिओज आवडत असतील आपले तर नक्की लाईक करत चला आपल्या मित्रांना शेअर करा या सगळ्या पी डी एफ मिळवण्यासाठी आपलं एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा त्याची लिंक मी खाली देतोय त्यावर पोस्टमध्ये एम टी एस भरती असेल पोलीस भरती एम पी एस सी कंबाईन सर्वेसिचे विविध एक्झाम याचं बहुतेक स्टडी मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल आपल्या ॲप्लिकेशनवर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद